पुण्यामध्ये युवतीवरच्या कोयत्या हल्ल्याप्रकरणी तीन पोलिसांवरती निलंबनाची कारवाई करण्यात येते आहे. कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका या तिघांवरही ठेवला गेलाय आणि त्यांचं निलंबन होत आहे. विश्रामबाग पोलीस स्थानकाअंतर्गत पेरुगेट चौकीतल्या पोलिसांवरती ही कारवाई झाली आहे. ही कारवाई होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला लेशपाल जवळगे आणि आणखी काही लोकांनी पोलीस चौकीमध्ये आणलं तेव्हा तिथे पोलीस उपस्थित नव्हते. मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, कोणती ठोस कारणं देत या तीन पोलिसांचं निलंबन केलं जात आहे? अगदी जेव्हा ही धक्कादायक घटना पुण्यातील जी चौकी आहे त्याच्या जवळच घडलेली आहे, परंतु जेव्हा या आरोपीला जवळच्या पोलीस चौकीमध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी गेल्यानंतर चौकीमध्ये कुणीही त्या ठिकाणी नव्हतं. खरं तर त्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 जण नेमण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी असणं अपेक्षित होतं, त्यावेळी ते तिथं नव्हते. दुसरं कारण ते म्हणजे जे पोलीस गार्ड आहेत, कॉल नंतर जवळपास त्यांनी 5 ते 10 मिनिटात तिथं पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी 20 ते 25 मिनिटं त्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी लावलेली आहेत. या सगळ्या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, या तिघांना निलंबित करण्यात आलेलं आहे. खरं तर ही घटना जर हे पोलीस त्या ठिकाणी असते, या पोलीस चौकीमध्ये, पुरी पेरुगेट पोलीस चौकीमध्ये असते, तर कदाचित ही घटना देखील घडली नसते असं देखील तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र आता पोलीस आयुक्तांनी थेट ही कारवाई केलेली आहे आणि या तिघांनाही निलंबित केलेलं आहे. आणि आपण बघतोय की त्या ठिकाणी आता पेट्रोलिंग देखील पोलिसांकडून वाढवण्यात आलेली आहे. स्वतः वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी त्या पाहणी करतायत, वारंवार त्या परिसरामध्ये फिरतायत आणि पेट्रोलिंग देखील आता पोलिसांकडून वाढवण्यात आली आहे. ज्ञानदा, धन्यवाद मिकी या माहितीबद्दल. तर कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत पेरुगेट पोलिसांमधल्या 3 जणांवरती कारवाई करत या 3ही पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.